ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघातून उमेदवार दिला आहे। बाळापूर मतदारसंघातून पुन्हा नितीन देशमुख यांना संधी देत उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन देशमुख यांनी पहिली उत्साही प्रतिक्रिया दिली आहे। आज अकोला मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जागेल वाटेला दोन जागा आल्या, पूर्व मतदारसंघ आणि बाळापूर मतदारसंघ। तीन जागा या काँग्रेस राष्ट्रवादीला गेल्या आणि उद्धव साहेबांनी सावंत साहेबांनी माझी दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी उद्धव साहेबाचे सावंत साहेबाचे पक्षाचे मनापासून हृदयापासून आभार मानतो। आणि पूर्व मतदारसंघामधून गोपाल दातकरांची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल त्याबद्दलही मी उद्धव साहेबाचे आणि सावंत साहेबाचे मनापासून आभार मानतो। आणि ह्या जिल्ह्यातल्या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या पाचही सीटा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, त्या बी प्रचंड मताधिक्याने। आणि बाळापूरमध्ये इतिहास रचला जाईल, भूतोना भविष्य। जे बाळापूर मतदारसंघात आतापर्यंत मतदान झालं नाही, 55% मतदान घेऊन उद्धव साहेबाचा शिवसैनिक या सामान्यचा आमदार, गोरगरिबाचा आमदार, 18 पगळ जातीचा आमदार, सर्व जातीच्या धर्माला घेऊन चालणारा आमदार हा 55% मतदान घेऊन विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। राज्याचा का मोठा माणूस थोडी इथं मतदान करायला येते? हे माझे गोरगरीब लोक आहे, मोठ्या माणसाचं मुकेश अंबानीचंही एक मत आहे आणि माझ्या सर्वसामान्य 18 पगळ जातीच्या गोरगरीबाचंही एक मत आहे। मुकेश अंबानी सारखे असे मोठे माणसं जरी येऊन बसले तर इथं फरक पडणार नाही। महाविकास आघाडीच्या काँग्रेस मधून पंचायत मध्ये गेलेले सचिव, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला फरक पडू शकतो? तुम्हाला सांगतो, हे आम्हाला माहितच होतं असं होणार आहे, कारण की ज्या पद्धतीने अभिमन्यूला महाभारतामध्ये घेरण्यात आलं होतं तसा घेरण्याचा प्रयत्न शिंदे आणि देवेंद्रजीचा, असा घेरण्याचा प्रयत्न सर्वसामान्य आमदाराचा नितीन देशमुखांना घेरण्याचा प्रयत्न आहे। परंतु हा अभिमन्यू पूर्ण शिकलेला आहे, हे चक्रव्यूह कसं तोड्याचं, ह्या लोकांना ह्या जिल्ह्यातून कसं हद्दपार करायचं, हे आमदार उद्धव साहेबांनी आम्हाला शिवसैनिकांना चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे।